पडळकर हे सोलापूर दौऱ्यावर घोंगडी बैठकीसाठी आले होते. सकाळी सोलापुरात त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यातूनच हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते पडळकर यांना भेटायला येत असल्याने गर्दी होत आहे. दरम्यान दगडफेक करणाऱ्याविरोधात पोलिसांमध्ये कोणतीही तक्रार करणार नसल्याचं पडळकरांनी स्पष्ट केलं आहे. मात्र पोलीस दगडफेक करणाऱ्याचा शोध घेत आहेत. हा प्रकार नक्की काय म्हणावं लागेल काय? हे बघा, मी सकाळपासून म्हणजे काल माळशिरस तालुक्यामध्ये आमचा घोंगडी बैठकीचा दौरा होता, तो संपून मी रात्री सोलापूरला रात्री 3 वाजता आलो. सकाळपासून सोलापूर शहर, सोलापूरचा जे ग्रामीण भाग आहे, ग्रामीण तालुके आहे, यामध्ये घोंगडी बैठका सकाळपासून चालू आहे. सकाळी प्रेस पण आपली झाली आणि त्याच्यानंतर मी इथं मठ वस्तीच्या इथं घोंगडी बैठक होती. त्या घोंगडी बैठकीला आमची बैठक ती 2:30 होती, पण आम्ही तिथं 6-6:30 पोहोचलो. बैठक झाल्याच्या नंतर जेव्हा मी गाडीमध्ये बसलो तेव्हा गाडी जरा पुढे गेल्याच्या नंतर गाडीवरती मोठे दगड टाकण्यात आले आणि तिथून टाकून ते सगळे पळून गेलेले आहेत. आता हे राज्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे कशा पद्धतीनं गुंडगिरी पवारांच्या नेतृत्वाखाली चालते आणि यामध्ये कोण आहे काय आहे. कुणाला तरी पुढे केलं असेल तो कोण आहे, माझ्या ओळखीचा नाही माणूस, काय कशासाठी पुढे केला हे मला माहित नाही. माझं इथं कुणाशी ओळख नाही, इथं कुणाचं माझं शत्रुत्व नाही. तरी सुद्धा लोकशाही म्हणून हे जे वावरतायत राज्यामध्ये की आम्ही लोकशाही मानतो, आम्ही सुसंस्कृत आहे, आम्हाला लोकांचं पडलेलं आहे, अशा पद्धतीच्या जे वावड्या उठवतात त्यांचा आज खरा चेहरा लोकांच्या समोर आलेला आहे. आज कुणी जरी काही जरी पद्धतीनं माझ्या गाडीवरती दगडं टाकली असतील, माझा आवाज बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, तर माझा आवाज असा बंद होणार नाही. उद्या गोळ्या जरी घातल्या तरी मी मागे पुढे या विषयामध्ये घेणार नाहीये. साहेब, आपल्याला काही त्यामध्ये इजा झालेली आहे का आणि आपल्या प्रत्यक्ष म्हणजे? नाही, गाडीच्या पुढे मोठा दगड टाकल्यामुळे आम्ही गाडीतच होतो, मी स्वतः गाडीमध्ये होतो. गाडीची काच सगळी फुटलेली आहे. इजा वगैरे माझ्या सहकाऱ्यांना आणि मला कोणाला झालेली नाही. नेमकं काय कारण असेल दगड? दुपारी आपण पवारांवरती टीका केली त्याची प्रतिक्रिया आहे का? आता हे सगळे पवारांचे बगल बच्चे सगळे टेन्शन मध्ये आहेत, त्यांचं सगळं उघड होतंय, बुरखा त्यांचा फाटतोय. मला रोज मेसेज येतात मोबाईल वरती, शिव्या गाळ करणारे, मोबाईल वरती धमक्या देणारे, तुला जावतो, पवाराची काठी गुप्त लागते, फलान लागतं, असं त्यांचं सारखं चालू असतं. कारण त्यांनी गेल्या 50 वर्षांमध्ये असंच या प्रकारची दादागिरी राज्यामध्ये केलेली आहे आणि त्यामुळं त्यांच्या आता पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे. मागही आमचे बीके कोकरे, त्यांनी फार मोठी चळवळ 1990 उभा केली होती आणि त्यांचाही घात राजकीय करण्याचं काम पवारांच्या माध्यमातून झालं होतं. या प्रकरणामध्ये त्यांचे हस्ते पर हस्ते त्यांनी सगळे काहीतरी फिल्डिंग लावली असेल असं मला निश्चितपणे शंका आहे. परंतु या विषयामध्ये आम्ही रोज पुढे जाऊ, घोंगडी बैठका राज्यभर चालू राहतील. काही गुन्हा वगैरे दाखल करणार आहेत आपण त्या संदर्भात? नाही, मी काय पोलीस स्टेशनला जाणार नाही. पोलीस तिथं आलेत का नाहीत मला माहित नाही आणि ज्यांनी कुणी केलं असेल ते पोलीस बघतील. माझी काही त्याविषयी तक्रार नाही.